प्रतिनिधी स्वरूपामध्ये या ठिकाणी लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे. आयुष्यमान भारत योजना कार्ड माननीय मंत्री महोदय प्रधानमंत्री आवास योजनेचा कार्यालय आदेश या ठिकाणी लाभार्थ्यांना देत आहेत. रेश्मा मोबिन सय्यद भारत संकल्पनेच लाभार्थी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आपण विकसित भारत संकल्प यात्रा देशभर या ठिकाणी सुरू आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर अनेक योजना माननीय मोदींनी 9 वर्षामध्ये सुरू केलेल्या आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा, प्रत्येकाला या ज्या योजना आहेत त्या त्याच्या घरापर्यंत, छोट्या छोटा माणूस असेल, गावातला शेवटचा माणूस असेल की त्याला घर असलं पाहिजे, त्याच्या घरी गॅस असला पाहिजे, त्याच्या घरी लाईट असला पाहिजे, त्याच्या घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे नळाने, म्हणजे अशा अभिनव योजना मोदींनी या देशामध्ये आणल्या. आणि शेवटी गरीब माणूस आहे, त्याचा आर्थिक स्तर कसा उंचावेल, तो आपल्या बरोबरीमध्ये कसा येईल यासाठी त्यांचा हा प्रयत्न आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून ही संकल्प यात्रा या ठिकाणी सुरू आहे. अनेक योजना आहेत, सांगण्यापासून तर तास 2 तास सोडणार नाही, इतक्या योजना आहेत. तरुणांसाठी आहे, महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे, अभावृतांसाठी आहे, पेन्शनच्या योजना आहेत, मेडिकलच्या योजना आहेत. 5 लाखापर्यंत आपल्याला आता कुठे आधार झाला, कुठलंही मोठं ऑपरेशन असलं, शस्त्रक्रिया असली तर 5 लाख रुपयापर्यंत मोफत दिलात. मला वाटतं जगाच्या पाठीवर भारत हा पहिला देश आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना इन्शुरन्सचं कव्हरेज हे सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये विम्याचं कवच त्या ठिकाणी दिलेलं आहे. अशा अनेक योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये तर राज्य सरकारने 6,000 रुपये 12,000 रुपये त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे एक ना अनेक अशा अनेक योजना आहेत की जे सांगितल्याचं तास 2 तास या ठिकाणी होणार नाही. तुम्हाला वेळेचं थोडं कमतरता माझ्याकडे विमानमधून 5 वर्ष होणार नाही. 9 वाजता मोठी बसवली बैठक मुंबईच्या ठिकाणी आहे, मुंबईलाही जायची घाई आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टींचा करणार नाही. परंतु या योजनेच्या माध्यमातून आपण सगळ्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. अधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी या योजना शेवटच्या माणसापर्यंत नेऊन पोहोचवाव्यात हा ज्या सगळ्या संकल्प यात्रेचा मागचा हेतू आहे. या देशाला याच्या 24 वर्षात म्हणजे 2047 पर्यंत हा देश हा विकसित देश असेल, हा देश जगातला सर्वश्रेष्ठ देश असेल, हा देश हा जगातला सगळ्यात सुपर पॉवर असेल आणि तो विश्वगुरु असेल. आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला हे सर्व कार्य पार पाडायचं आहे. आणि म्हणून सगळ्यांचा सहयोग, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबको निवास अशी नवीन गोष्ट आता आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या 5 वर्षामध्ये पुढच्या 24 ते 29 मध्ये या सगळ्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून आपल्याला त्याचा उद्धार या ठिकाणी करायचा आहे, त्याला आपल्या बरोबरीमध्ये आणायचं आहे. आणि यासाठी हा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. या निमित्ताने ज्यांना ज्यांना लाभ मिळाला त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांना नाही मिळाला त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना भेटून, कार्यकर्त्यांना भेटून त्या योजना आपल्या पत्रामध्ये पाडून घ्याव्यात. तो आपला अधिकार आहे, तो आपला हक्क आहे, तो आपण या ठिकाणी मिळवावा एवढंच आव्हान मी आपल्या प्रसंगी करतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.